रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या प्रवेश परीक्षेमध्ये प्रशासनाच्या आदेशावरून संपूर्ण राजस्थानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. राज्यभरातील 4019 केंद्रावर लेवल 1 आणि लेवल 2 शिक्षकांची भरती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या राजस्थान पात्रता परीक्षेमध्ये सुमारे 16 लाख उमेदवारांनी हजेरी लावली. शेवटची REET 2018 घेण्यात आली होती. शुक्रवारी गृह विभागाचे प्रधान सचिव अभय कुमार यांनी राज्य विभागीय आणि जिल्हा अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठी आणि परीक्षेदरम्यान होणारी कॉपी रोखण्यासाठी इंटरनेट सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यासाठी पत्र लिहिले होते. सुमारे 16 लाख विद्यार्थी REET 2021 सहभागी होतील आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करतील. अशा परिस्थितीत बनावट बातम्या, अपघातांच्या अफवा, पेपर लीक इत्यादीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असे त्यांनी लिहिले होते. अशा प्रकारे सार्वजनिक सुरक्षा आणि सार्वजनिक आणीबाणीवरील केंद्र सरकारच्या 2017 अधिसूचना लक्षात घेऊन कुमार यांनी विभागीय आयुक्तांना इंटरनेट सेवा निलंबित करण्याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले. जैसलमेर वगळता विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यभरात वेगवेगळ्या कालावधीसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. जयपूर विभागात विभागीय आयुक्त दिनेश कुमार यादव यांनी अलवर, दौसा, जयपूर, झुंझुन आणि सिकर मध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जारी केले. यादव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की 2G, 3G, 4G डेटा इंटरनेट सेवा, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि इतर इंटरनेट सेवा बंद करण्यात याव्या.